आता पाच नंबरचा फॉर्म्युला बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. इफ y इज इक्वल टू sec इनव्हर्स ऑफ x सच दॅट मॉड ऑफ x ग्रेटर दॅन इक्वल टू 1 अँड y लाइज बिटवीन 0 टू पाय अँड y नॉट इक्वल टू पाय बाय 2 तर देन dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन x अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1 इफ द कंडिशन x ग्रेटर दॅन 1 आहे. आणि या कंडिशनचेच एक्झाम्पल आपल्या पुस्तकामध्ये आहे. एक्स लेस दॅन वन आलं की याचा अर्थ इथं मायनस येते आणि याचे एक्झाम्पल काय नाही म्हणून आधी आपण हा फॉर्म्युला बघू. बघा गिवन काय दिलेला आहे. गिवन वाय इज इक्वल टू सेक इनव्हर्स ऑफ एक्स दिलेला आहे सच दॅट द कंडिशन इज गिवन एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 1 अँड लाईज बिटवीन वाय लाईज बिटवीन 0 टू पाय बाय 2 वाय नॉट इक्वल टू पाय बाय 2. Therefore, we can write definition of inverse x is equal to sec of y. The differentiate koruyala, differentiate x with respect to kashana y na. So, therefore, dx upon dy is equal to sec cha derivative yato sec x manje sec y tan y. So, sec tar order yi kay manje yacha badal x lihu shakto apan. आता टॅन वायला आपल्याला सेक मध्ये कन्वर्ट करायचं. आता तुम्हाला माहिती आयडेंटिटी थेरम नुसार 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू आपण सेक स्क्वेअर एक्स लिहितो. म्हणून मला कशाची किंमत पाहिजे, टॅनची पाहिजे. म्हणजे मी टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 लिहितो. म्हणजे देअरफॉर टॅन एक्स इज इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट ऑफ काय लिहिणार मी सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 लिहिणार. म्हणजे therefore we can write dx upon dy is equal to sec y into हे अंडर रूट ऑफ sec स्क्वेअर y याला tan y ला आपण sec स्क्वेअर y मायनस 1 असं लिहिलेलं आहे. आणि इथं प्लस मायनस घेतो, इथलं प्लस मायनस मी इथं लिहितो. म्हणजे therefore काय आलं आपलं इथं लिहितो. Therefore, dy by dx upon dy is equal to plus minus sec badal sec y badal x lila under root of x square minus 1. Ata prashna ite plus gayche ka minus gayche baga tumcha y lies kuta hai 0 to pi mhanje ya yachyavar hai x at pi by 2 sodun yancha varcha x वाय ऍक्सिस वरच सोडून बाकी ठिकाणी तुमचं काय वाय लाईज म्हणजे याचा अर्थ फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह आहेत. याच्यात काय साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे. इथं बघा काय आलंय सेक आणि टॅन आलेलं आहे. पहिल्या क्वाड्रंट मध्ये आलं तर काय प्रॉब्लेम नाही, दोन्ही पॉझिटिव्ह होते. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये सेक कसं आहे मायनस आहे, टॅन पण कसं आहे मायनस. मायनस मीन टू मायनस काय होतंय प्लस होते फक्त. बट वाय लाईज इन फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इन फर्स्ट क्वाड्रंट टॅन वाय अँड सेक वाय आर पॉझिटिव्ह, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. अँड इन सेकंड क्वाड्रंट in second quadrant tan y and sec y both are negative, dogha negative hai mhanje yacha artha therefore tan y into sec y are positive. doghancha product kay asnar hai positive hai, negative hai negative mhanje ata product kay ala positive ala asa artha jala tacha. mhanje dunhi pan kashe alet positive hai yacha artha therefore dy by dx upon dy is equal to काय आलं, दोन्ही पॉझिटिव्ह आहे त्याचा अर्थ आपण ही प्लस घेणार फक्त x अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1 घेऊ. मग बाय युझिंग थेरम थेरमनुसार काय लिहिलं सांगा बरं. आता बाय थेरम d
dy by dx is equal to 1 upon dx upon dy is equal to dy by dx is equal to 1 upon x under root of x square minus 1 हा आपला फॉर्मुला आहे. म्हणजे 5 नंबरचा फॉर्मुला तयार झाला. इफ y इज इक्वल टू sec inverse of x then dy by dx is equal to 1 upon x under root x square minus 1. तसंच आता 6 नंबरचा फॉर्मुला आपण तयार करू. इफ y इज इक्वल टू cosec इनवर्स ऑफ x such that x greater than equal to 0 and minus pi by 2 to pi by 2 lies and if the x not equal to 0 y not equal to 0 तर इथं काही फॉर्म्युले माइनस दाखवतात. तर dy by dx is equal to minus 1 upon under root minus 1 upon x under root x square minus 1 if the condition x greater than 1 असेल त्यावेळेस. तर हे पण ह्याच पद्धतीने सॉल्व करू आपण. गिवन y इज इक्वल टू cosec x सच दॅट mod of x greater than equal to 1 and minus pi by 2 less than equal to y less than equal to pi by 2 y not equal to 0. So therefore x is equal to cosec of y. As a derivative kadu differentiate x with respect to kashana y. So therefore dx upon dy is equal to cosec a derivative minus cosec y into cot y is equal to a minus itla derivative alas cosec y badal x theta cot y la identity theorem sam ni dito cosec y into itha plus minus itha dito into under root of cosec square y minus 1 is equal to minus plus minus हा तुमचा x under root of x square minus 1 हा dx upon dy झाला. y lies कुठे आहे बघा minus pi by 2 हा pi by 2 आहे हा minus pi by 2 झाला तुमचा एक रन आणि हा 0 आहे हा pi आहे म्हणजे x तुमचा एक तर फर्स्ट क्वाड्रंट y लाईज फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल किंवा फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल बट y लाईज इन फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट पहिल्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये आहे. पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल तर काय प्रॉब्लेम नाही दोघं पण काय असतील पॉझिटिव्ह असतील. इन फर्स्ट क्वाड्रंट कोसेक वाय अँड कॉट वाय आर पॉझिटिव्ह अँड इन फोर्थ क्वाड्रंट कोसेक वाय अँड cot y both are negative dogha pan kay negative hai cosec y pan ani cot y pan itho dogha negative hai yacha artha kay jha ki dogha minus hai mhanje doghancha product mhanje therefore cosec y into cot y are product ka asnar hai positive asnar hai म्हणजे याचा अर्थ काय झाला इथला आपण काय घेणार फक्त प्लस व्हॅल्यू घेणार म्हणजे डीएल फॉर डीएक्स अपॉन डीवाय इज इक्वल टू ई मायनस तर ऑलरेडी फॉर्म घेतला
आणि याच्या बद्दल आपण फक्त प्लस घेऊ x अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1. तर बाय थेरम थेरम काय सांगते dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy याचे व्हॅल्यू पुट करा इज इक्वल टू ही मायनस इथे लिहितो मायनस x अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1 ही झाला आपला 6 नंबरचा फॉर्म्युला. y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ x असेल आणि x ग्रेटर देन 1 असेल तर त्याचा आंसर काही dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1 अपॉन x अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1. या 6 फॉर्म्युलेचा यूज करून आपण आता याचे एक्सरसाइज सॉल्व करू. आता बघा इथे मी टेबल तयार करतो. हा वाय आहे आपला दिलेला आणि याचा डी वाय बाय डी एक्स काढायचे. वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स आहे पहिला. दुसरं वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ एक्स आहे. तिसरा आहे y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x. y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ x. y इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ x. आणि साइन y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ x. त्याचा dy बाय dx काय येईल y इज इक्वल टू साइन इनवर्स. म्हणजे इथं y लिहिलं साइन इथं नाही लिहिलं तरी चालतंय. y इज इक्वल टू सांगा डेरिव्हेटिव्ह पहिला. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. इथं कंडिशन आहे ती कंडिशन तुम्ही लिहू शकता थेरम मध्ये. इथं मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर याचे 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर याचा मायनस 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर याचा 1 अपॉन x अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि याचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. तुम्हाला फंक्शन असले माहिती ट्रिगोनोमेट्री फंक्शन तर त्याचे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पाठच असणं गरजेचं आहे किंवा लक्षात तरी असलं पाहिजे की म्हणजे मी करून तुम्हाला एक्झाम्पल सोडवताना काय प्रॉब्लेम येणार नाही. आता याचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू.